नमस्कार श्रोतोहो आपण ऐकत आहात रेडिओ आवाज वाशिमचा रेडिओ मंत्र या आपल्या खास कार्यक्रमामध्ये आज आपण श्रवण दिनाच्या निमित्ताने चर्चा करणार आहोत जागतिक श्रवण दिन हा तीन मार्च रोजी साजरा केला जातो आणि त्याच संबंधाने आता एक मार्च ते आठ मार्च हा एक सप्ताह आपल्याकडे श्रवण सप्ताह म्हणून राबवला जात आहे याच निमित्ताने श्रवण आणि श्रवणातील ज्या अडथळे असतात किंवा त्यावरचे जे निदान आहेत या सगळ्याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर वर्षा सुधाकर श्रीखंडे बोडखे मॅम आहेत मॅम ह्या एम बी बी एस डी एल ओ एम एस ई एन टी यांचं शिक्षण झालेलं आहे आणि सोबतच कान नाक घसा तज्ज्ञ म्हणून आपल्या वाशिममध्ये वर्ग एक वैद्यकीय अधिकारी जिल्हा सामान्य रुग्णालय या ठिकाणी कार्यरत आहेत मॅम आपलं कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे नमस्कार आपण त्यांना विचारणार आहोत की हा श्रवण दिन जो आहे तो नेमका का, का साजरा केला जातो सोबतच शासन बहिरेपणा घालवण्यासाठी किंवा हे कमी करण्यासाठी नेमके कोणते उपक्रम राबवतं काय सांगाल मॅम असं आहे की इथे आमच्या इथे असंसर्गजन्य राष्ट्रीय असंसर्गजन्य आजार ह्याच्या अंत अंतर्गत राष्ट्रीय कर्णबधीरता प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रम राबवला जातो याच्यामध्ये असं जगामध्ये असं म्हणणं आहे की जवळजवळ साठ टक्के लोकांना कमी अधिक प्रमाणात बहिरेपणा आहे तर तो बहिरेपणा येऊ नये यासाठी आधीच काळजी घ्यावी म्हणून आपण हा प्रोग्राम राबवतो आहे नक्कीच या वर्षीचं मग त्यासाठीच जे बोधवाक्य आहे ते काय आहे या वर्षीचं बोधवाक्य आहे इयर अँड हियरिंग केअर फॉर ऑल लेट्स मेक इट रियालिटी म्हणजे कानाची आणि श्रवणाची काळजी घेऊया सर्वांनी आणि ती प्रत्यक्षात आणूया आपण आता नक्कीच कारण ऐकणं फार महत्वाचं आहे आणि ऐकलं नाही तर पुढचे सगळे कार्यक्रम पाच आपले पंचेंद्रिय आहेत त्याच्यामध्ये कान हे अत्यंत महत्वाचं पंच म्हणजे इंद्रिय आहे म्हणजे आपण ऐकलो नाही तर आपलं बोलणंही होत नाही म्हणजे पुन्हा कसं की मुला शाळेमधल्या मुलांमध्ये मुलं शाळेमध्ये मागं राहतात त्यांच्यामध्ये लर्निंग डिसॅबिलिटी यायला लागते किंवा जन्मलेलं ला बाळ जर ऐकू येत नसेल तर बाळ जे आहे ते बोलू शकत नाही म्हणजे मुकं पण होऊन जातं वयस्क माणसांमध्ये आलं बहिरेपणा त्यांना दुसऱ्यावर डिपेंडंट राहावं लागतं लोकांचं कसं आहे की लोकांचे संभाषण करू शकत नाही म्हणजे बोल ऐकायला कमी की बोलूच शकत नाही माणूस त्याच्यामुळं आपलं कसं संभाषण कमी झालं की मग लोक कसं आहे की एकटे राहायला लागतात डिप्रेशन यायला लागतं ऍक्सिडेंट होणं आहे ह्याच्यामुळे कसं आहे की हे प्रतिबंध केलं तर जास्त चांगलं होऊ शकेल औषध घेण्यापेक्षा नक्कीच आणि जागतिक श्रवण दिनाच्या निमित्ताने मग आपल्या डिपार्टमेंट मार्फत कसे कार्यक्रम राबवले जातात काय कार्यक्रम आता आपल्याकडे एक मार्च दोन ते, ते आठ मार्च दोन हजार तेवीस आपण श्रवण सप्ताह म्हणून साजरा करत आहोत याच्यामध्ये आपण जनजागृतीसाठी रॅली घेतली आहे रांगोळी स्पर्धा आपण घेतलेली आहे म्हणजे सिनियर कॉलेजमध्ये जाऊन आपण त्यांना प्रबोधन केलेलं आहे की काय आहे आणि कसं प्रिवेंट करायला पाहिजे बहिरेपणा तसंच आपण बाकी पूर्ण सप्ताहभर आपण कॅम्प घेत आहोत लोकांना हिअरिंग एड वगैरे देत आहोत असे आपले प्रोग्राम्स आपण करत आहोत की प्रबोधन करण्यासाठी जनजागृतीसाठी करत आहोत श्रवण दोष म्हणजे नेमकं काय आणि तो कसा ओळखायचा श्रवण दोष म्हणजे काय की कमी अधिक प्रमाणात ऐकू येणे म्हणजे ते दोन्ही कानाला असू दे किंवा एका कानाला पण असू दे आणि ओळखायचं कसं की आता ते जन्मलेल्या बाळाचं कसं आहे पॅरेंट्स लोकांनी ओळखायला हवं म्हणजे कसं की शिट्टी झाली कुकरची किंवा एखादं भांडं खाली पडलं तर बाळ कसं दचकायला पाहिजे जर बाळ दचकत नसेल एखादा तुमच्या घरी मोठा आवाज येत आहे टी व्ही लावलेला आहे किंवा कोण बोलत आहे तर बाळ आपली मान फिरवून बघत नसेल तर अशा पालकांनी कसं आहे की लगेच तज्ज्ञ डॉक्टरला दाखवायला पाहिजे की बाळामध्ये बहिरेपणा आहे किंवा नाही इवन शाळेमधले टीचर्स असतात किंवा मुलं म्हणजे शाळेमधली मुलं आहेत त्यांच्या तेव्हा कसं की ते अभ्यासामध्ये मागं पडत आहेत किंवा शाळेमध्ये लक्ष नाही आहे त्यांचं त्यांना मागं बसत आहेत एकटे एकटे राहत आहेत अशा अशावेळी पण टीचर्स लोकांनी आणि घरच्या लोकांनी पण काम सांगितलेलं ऐकत नाही किंवा चुकीचं काहीतरी आणत असेल वस्तू सांगितलेली तर अशा वेळी त्यांनी तज्ज्ञ डॉक्टरांना येऊन दाखवायला हवं की काही बहिरेपणा आहे किंवा नाही म्हणून श्रवण दोषाची म्हणजे बहिरेपणाची नेमकी काय कारण असू शकतात आता बहिरेपणाची कारणं कशी आहेत की मुख्यतः दोन भागात विभागली आहेत एक जन्मतः येणारा बहिरेपणा आणि एक जन्मानंतर येणारा बहिरेपणा त्याला आम्ही म्हणतो अक्वायर्ड आणि जन्मतः म्हणजे कंजनायटल याच्यामध्ये कसे तीन कारण येतात म्हणजे एक तर अनुवंशिक आजार आहेत अनुवंशिक आजार म्हणजे आपण नात्यात लग्न करतो तेव्हा अनुवंशिक आजार जसं की पेंड्रेट सिंड्रोम आहे ऑटोस्क्लेरोसिस आहे डाऊन सिंड्रोम आहे हे म्हणजे म्हणजे पाल म्हणजे अनुवंशिक येतात जेनेटिकली येतात आपल्या ह्याच्यामध्ये ते साठ टक्के प्रमाण ह्याच्यामध्ये पन्नास ते साठ टक्के प्रमाण अनुवंशिकतेमुळे येणारा जन्मत बहिरेपणाचा आहे त्याच्यामध्ये नंतर दुसरं आहे म्हणजे गरोदर मातेशी संबंधित गरोदर माता म्हणजे कसं की गरोदर मातेचं खूप पोषण आहे Uh, नंतर गरोदर माताला होणारे आजार आहेत म्हणजे जसं टॉर्च ग्रुप ऑफ इन्फेक्शन असतं त्याच्यामध्ये रुबेला आहे सायटोमेगलो व्हायरस uh, इन्फेक्शन आहे याच्यामुळं काय होतं की मातेच्या बाळाला व्यंग निर्माण होतं किंवा वाढ व्यवस्थित होत नाही तसेच गरोदरपणामध्ये होणारे आजार आहेत म्हणजे जसं की डायबेटीज होणं आहे म्हणजे रक्त शुगर वाढणं रक्तातली uh, नंतर रक्तदाब वाढणं म्हणजे ब्लड प्रेशर वाढणं हायपरटेन्शन किंवा मग हार्ट डिसीज होणं ह्याच्या ह्याच्यामुळं पण बाळामध्ये व्यंग निर्माण होऊ शकतं तसंच अजून धूम्रपान महत्त्वाचं म्हणजे गुटखा खाणं आहे तंबाखू खाणं आहे स्मोकिंग आहे अल्कोहोल कन्झम्पन आहे प्रेग्नन्सीमध्ये किंवा पॅसिव महत्त्वाचं म्हणजे की वुमेन घेत नाही आहे स्वतः म्हणजे महिला घेत नाही आहे पण त्याचा कोणी तर सिगारेट ओढत आहे तिथलं पॅसिव स्मोकिंग होतं त्याचाही खूप मोठा इफेक्ट ह्याच्यामध्ये होतो आणि महत्त्वाचं लसीकरण गर्भ गर्भ प्रेग्नंट असणाऱ्या महिलेचं लसीकरण त्याच्यामुळे कसे आजार है। है। ते आजार होतात त्यांना ते आणि तिसरं कारण आहे की बालकाशी संबंधित आहे बालकांमध्ये असं आहे की बालक जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला झालेला बर्थ ट्रोमा त्याच्यामुळे मेंदूला इजा होते त्याच्यामुळे ते त्याला ऐकू येत नाही किंवा मग कमी दिवसाचे बाळ म्हणजे पूर्ण नऊ महिने न होता कमी दिवसाचे बाळ तयार झालं जन्माला आलं किंवा अपुऱ्या कमी वजनाचं आलं म्हणजे दोन हजार पाचशे मिलीग्रामपेक्षा जास्त हवं त्याच्यापेक्षा कमी वजनाचं बाळ आलं किंवा कमी वाढ झालेलं बाळाला असेल जन्माला मक, थाले जन्मा थाले तर त्याच्यामुळे काय होतं की बाळाची वाढ होत नाही मग त्यांना पेटीत ठेवावं लागतं आणि मग त्यांच्यामध्ये बहिरेपणा येतो किंवा बाळाला झाल्या झाल्यानंतर जन्म झाल्यानंतर कावी होणे आहे ह्याच्यामुळं पण जन्मतः बहिरेपणा येऊ शकतो नंतर जन्मानंतरची जी कारणं आहेत त्यांना आम्ही ऍक्वायर्ड कारण म्हणतो त्याच्यामध्ये लहान मुलांमध्ये सगळ्यात महत्वाचं कारण आहे म्हणजे कानातलं मळ आणि नंतर दुसरं आहे की जंतुसंसर्ग त्याच्यामध्ये तुम्हाला गोवर आहे कांजण्या आहे नंतर गालगंड म्हणजे मम्स म्हणतो आम्ही ते आहे गालफुगी मलेरियासारखे आजार आहेत सायटोमेगालो व्हायरस इन्फेक्शन असे मेंदूज्वर आहे ह्याच्यामध्ये काय होतं की ताप खूप जास्त प्रमाणात आला तर मग त्याची कानाची नस कमजोर होते आणि मग बहिरेपणा येतो नंतर असं आहे की कानाचं स्वतः म्हणजे कानाला इन्फेक्शन होणं आता म्हणजे समजा आपल्या घशामध्ये आपल्याला सर म्हणजे दुखत आहे सर्दी आहे टॉन्सिल्स वाढलेले आहेत त्याच्यामुळे काय होतं की कान आणि नाकाला जोडणारी जी नळी असते त्याचं काम कमी होतं बंद होतं त्याच्यामुळे काय होतं की कानाचा जो मधला भाग आहे जिथं हवा असते नॉर्मली त्याच्यामध्ये जमा व्हायला लागतं पाणी जमा व्हायला लागतं आणि मग त्याच्यामध्ये इन्फेक्शन झालं की मग पस जमा होतो पू जमा होतो मग ते वाढत वाढत जाऊन मग कानाच्या पडद्याला छिद्र पडून ते बाहेर येतं ह्याला आम्ही असं म्हणतो की ओटायटीस मेडिया म्हणतो म्हणजे थोड्या दिवसासाठी जर झालं ते समजा औषध मग त्याच्यानंतर आम्ही त्यांना औषध उपचार दिला ते बरे झाले तर मग अॅक्युट कंडिशन असते ती कमी होऊन जाते पण जर सतत तुम्हाला सर्दी सतत तुम्हाला घशाचं इन्फेक्शन होत राहिलं तर मग काय होतं की हा सततपणामुळं ते कानाचं छिद्र जे आहे ते वाढत वाढत जातं आणि पडद्याला मोठं छिद्र पडतं त्याच्यामध्ये कानाच्या आतमध्ये हाडांची साखळी असते ती तुटते किंवा ती खराब होते त्याच्यामुळं मग बहिरेपणा येतो मग आता ह्याच्यामध्ये कसं आहे की दोन प्रकार आहेत म्हणजे त्याला आम्ही क्रॉनिक ओटायटिस मीडिया म्हणतो पण ह्याच्यामध्ये दोन कंडिशन आहेत म्हणजे एक सेफ आहे आणि दुसरी अनसेफ अनसेफ म्हणजे डेंजरस सेफ म्हणजे कसं की छिद्र कानाच्या पडद्याला छिद्र आहे आणि कानाची साखळी खराब झालेली आहे एवढं असेल तर ते कसं आहे की कानाचे ऑपरेशन करून ते ठीक हो होऊ शकतं आणि ते आपण साधारणपणा म्हणजे कान जसं वय वाढतं आपलं तसं एखाद्या वेळेस भरून पण येऊ शकतं छिद्र दे पण दुसरा प्रकार जो असतो त्याच्यामध्ये काय होतं की सततच्या इन्फेक्शनमुळं कानाची हाडं खराब व्हायला लागतात आणि ते हाडं खराब झाली तुमची तर ते कसं आहे की कानाच्या आजूबाजूला खूप महत्वाचे अवयव आहेत आपल्या की जसं कानाची चेहऱ्याची नस आहे चेहऱ्याची जी नस असते ती तिथं जर त्याला इन्फेक्शन झालं तर मग चेहरा वाकडा होणे आहे आणि मेंदू आणि कानाचे जो भाग आहे त्याच्यामध्ये खूप पातळस बोन आहे त्याच्यामुळे काय होतं की कानाचं इन्फेक्शन हार्ड खराब झालं की तू पस जो मेंदू मध्ये जातो आणि मेंदूचा ऍक्सेस तयार होतो म्हणजे जीवाला धोका होऊ शकतो पुन्हा आपलं बॅलन्स आहे महत्वाचं कानाचं हे त्याच्यामुळे बॅलन्स मध्ये पण मग काय होतं चक्कर येणं वगैरे सुरू होऊन जातं कानात आवाज येणं आहे मग मा कानाच्या मागं पस जमा होणं आहे असे कॉम्प्लिकेशन्स होतात त्याच्यामुळे जो अनसेफ आणि डेंजरस जो प्रकार आहे आणि ह्याच्यामध्ये महत्त्वाचं काय होतं की जे आम्ही सेफ म्हणतो त्याच्यामध्ये खूप सारा पस येतो त्याच्यामुळे पेशंट सारखा डॉक्टरांकडे जातो की माझ्या कानातलं पाणी थांबत नाही आहे बा म्हणून पण अनसेफ किंवा डेंजरस प्रकारामध्ये काय होतं की त्यांना पस बंदच नाही होत पण थोडासा असतो म्हणजे तो कानाच्या बाहेर येत नाही पेशंट म्हणतो की कान सतत ओला राहतो आणि विशेष म्हणजे त्याच्यामध्ये घाण वास येतो म्हणजे हाड सडलं की घाण वास येतो पेशंट किंवा पेशंटच्या म्हणून आसपासून जेव्हा कमी पस असतो आणि वास जेव्हा येतो तेव्हा ती डेंजरस कंडिशन असते त्याचा उपचार कसा आहे की त्याचा आपण त्वरित करावा लागतं नाहीतर मग हे जे तुम्हाला मी आता ते कॉम्प्लिकेशन होऊ शकतात म्हणजे पालकांनी मुलांच्या सततचे कान फुटी आहे नंतर अजून आपल्या नंतरच कारण जे आहे बहिरेपणाचं ते आहे की महत्वाचं आता सध्याच्या काळामध्ये म्हणजे अकॉस्टिक ट्रॉमा म्हणतो म्हणजे आवाज कर्कश आणि मोठा आवाज आता कर्कश आणि मोठ्या आवाजामध्ये सतत कसा आहे आता मशिनरीज पण खूप झाल्या सामुग्री खूप वाढलेल्या आहेत बस स्थानक आहेत हॉर्न्स आहेत गाड्यांचे ह्याच्यामुळे पण खूप सतत बाहेर म्हणजे नस कमजोर होते पुन्हा दुसरं म्हणजे फटाकेचा आवाज आहे डीजे सतत वापरणारे हेडफोन्स आहेत मोबाईलचे आपण की ते कमी करायला हवेत नाहीतर काय होईल की जे म्हणजे साठी नंतर येणारा भैरे पण आपल्याला नंतर सुरू होऊन जाईल आता हे खूप महत्वाचं एक कारण आहे सध्या नंतर अजून आहे की औषध आता लोक कशा गेलं की मेडिकल मधून औषध घेऊन येतात त्याचा साईड इफेक्ट काय होतो बघत नाहीत आता आणि टीबी साठी लागणारे स्टेप्टोमायसिन सारखे इंजेक्शन किंवा जेंटामायसिन आहे हे जे रुटीन आपण घेतो त्याच्यामुळे काय होतो की ते कानाची नस कमजोर होते पुन्हा मग कानातले जे हाडं असतात ते असतात ते पण कधी कधी जाम होतात त्याला आम्ही ओटोस्क्लेरोसिस म्हणतो आणि खूप रेअरमध्ये असतं की एका कानाला जर समजा यंग एजमध्ये जर एका कानाला बहिरेपणा जर असेल तर hmm. त्याच्यामध्ये अॅकॉस्टिक न्युरोमो नावाचा ट्युमर पण होऊ शकतो त्याच्यामुळे कसा एका कानाचा बहिरेपणा पण दुर्लक्षित करायला नको hmm. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे आता की आपलं वयानुसार येणारा बहिरेपणा आधी कसं होतं की हे म्हणजे उशिरा साठी पासष्टी नंतर वगैरे बहिरेपणा यायचा पण आता ह्या डी जे हे सगळं ह्याच्यामुळं तो चाळीस पंचाळीस नंतरच यायला सुरू झालेला आहे म्हणजे वयानुसार येणारा बहिरेपणा सिनाईल त्याला असं म्हणतो हाँ, हाँ। हे झाले आपले बहिरेपणाची जे लक्षणं आहेत किंवा त्याची कारणं आहेत आता हे जर टाळायचं असेल तर आपल्याला यावर काय इलाज करता येईल श्रवण दोष कसा टाळता येईल आता श्रवण दोष टाळायचा म्हणजे कसं आहे की आपली जी कारणं आहेत त्या कारणांवर आपल्याला लक्ष द्यायला हवं की जे कारण आहे ते तुम्ही हे करायला हवं म्हणजे की तुम्हाला होणारी सतत सर्दी वगैरे असेल तर त्याचं काय कारण आहे बघा कानात नाकाचं हाड वगैरे वाकडं आहे का सतत तुम्हाला घशाचं इन्फेक्शन आहे का तर काही टॉन्सिल्स वाढलेले आहेत का त्याच्याप्रमाणे तुम्ही त्याचा उपचार करून घ्यायला पाहिजे की जेणेकरून मग कानाचं इन्फेक्शन होणार नाही समजा दुसरं आहे तुम्ही की आता पोहायला जातो आपण किंवा कान साफ करताना लोक पाणी टाकतात कानामध्ये ते कानामध्ये पाणी जाऊ द्यायला नाही हवं पाहिजे नंतर तुम्ही आहे, आहे आपन, की आता औषधं जी आहेत ती डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेतली गेली पाहिजेत गरोदरपणामध्ये आपण पूर्णपणे काळजी घेतली पाहिजे कि गरोदरपणामध्ये पूर्ण म्हणजे नऊ महिन्याची डिलेवरी झाली पाहिजे ह्याच्याकडे आपलं लक्ष हवं म्हणजे तिचं पूर्ण लसीकरण व्यवस्थित करायला हवं तिचा आहार व्यवस्थित घ्यायला हवा डॉक्टरांनी सांगितलेल्या ज्या स्कीम म्हणजे पूर्ण रक्ताची तपासणी आहे सोनोग्राफी आहे जे ज्या ज्याप्रमाणे त्यांचं स्केड्यूल आहे लसीकरण जे आहे ते त्यांनी व्यवस्थित करून घ्यायला पाहिजे म्हणजे आपला महत्त्वाचा जो जन्मतः होणारा बहिरेपणा आहे तो आपण टाळू शकू नंतर जर कानाचं इन्फेक्शन झालं किंवा कानाला कमी ऐकू येत असेल तर तुम्ही पत्कीनी तज्ज्ञ डॉक्टरला दाखवून त्याचा औषधोपचार घेतला घेतला पाहिजे आता तुम्ही सांगत होता की कान साफ करताना पण कानामध्ये पाणी नको टाकायला पण कान साफ करणे पण आपल्याकडे खूप सारा आहे की काही लोक काडी कानात टाकतात काही लोक ते कान करून असतात हो, त्याने हो, साफ करतात कान साफ करण्याची सेफ पद्धत कुठली आहे काय सांगाल बेसिकली uh, कसं आहे की कान साफ करायची गरज नाही देवानी नॅचरल म्हणजे म्हणजे सायंटिफिकली बॉडी जेव्हा डेव्हलप झाली तेव्हाच त्याच्यामध्ये कान साफ करण्याची आपोआप मेकॅनिझम आहे त्याच्यामध्ये कानामध्ये थोडासा चिकट स्त्राव निर्माणच होत असतो रोज रोज त्याच्यामुळे बाहेरचे जे काही कणं असतात फॉरेन बॉडी म्हणजे कीटक असतात ते आपोआपच बाहेरच अडकले जातात कानाच्या आतमध्ये जात नाहीत आणि काही लोकांमध्ये जेनेटिकली फक्त थोडासा हिचं प्रमाण जास्त असतं आणि मग माळ तयार होतो त्याच्यामुळे शक्यतो नाईन्टी नाईन पर्सेंट लोकांना कान साफ करायची गरज नाही जर असं काही वाटलं की कानात कान बंद झालाय किंवा कानाला ऐकू येत नाही तर तेव्हा डॉक्टरांना दाखवून द्या तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांना की मग मा जर असेल तर मग तुम्हाला साफ करून देतील पण रोज साफ करण्याची गरज नाही आहे कान साफ करत असताना इजा होते मॅम आता आपण कानाच्या सगळ्या आजाराविषयी आणि त्याच्या प्रिक सुद्धा बोललोय पण समजा आजार आता होऊन गेलाय मग आपल्याकडे श्रवण यंत्र वगैरे उपलब्ध असतात की जेणेकरून एखाद्याची आपण ऐकण्याची शक्ती वाढवू शकतो या श्रवण यंत्राविषयी काय माहिती सांगा आता श्रवण यंत्र म्हणजे आपल्याला जे कानाची नस कमजोर झालेली आहे किंवा काही काही लोकांना हे झाले म्हणजे जा ऍक्च्युली कानाचं कसं आहे की जे बहिरेपणा आहे तो आम्ही तीन प्रकारामध्ये घेतो वर्गीकरण करतो याचं म्हणजे एक कंडक्टिव्ह बहिरेपणा आहे दुसरं तुमचं सेन्सोरी न्युरल भैरेपणा आहे आणि तिसरं आम्ही मिक्स्ड भैरेपणा म्हणतो कंडक्टिव्ह बहिरेपणा म्हणजे तुम्हाला आता मी म्हंटल की कानाचा बाहेरचा भाग बाह्य करणं आणि मध्य करणं याच्यामध्येच तुम्हाला काही आजार झाले जसं की आता कानाच्या पडद्याला छिद्र पडलं आहे किंवा कानाची साखळी जाम झालेली आहे तर त्याचं आपण ऑपरेशन करून हे करू शकतो उपाय करू शकतो तर तेव्हा काय होतं की आपला जो वेव्ह आहे ती वेव्ह कंडक्ट होऊन आतल्या कानापर्यंत जात नाही म्हणून त्याला आपण म्हणतो कंडक्टिव्ह हिअरिंग लॉस दुसरं आप आहे आपलं सेन्सोरी न्युरल म्हणजे कानाच्या आतमध्ये अंतरकरणामध्ये काय असतात की कानाला आवाज ज्ञात करणाऱ्या पेशी असतात हा त्या पेशी आहेत किंवा कानाची आठवी नस आहे किंवा मेंदूमध्ये जो ध्वनी ज्ञात भाग आहे त्या भागामध्ये जर काही दोष झाला तर मग काय होतं की सेन्सोरी न्युरल बहिरेपणा येतो आणि काही काही लोकांमध्ये काय होतं दोन्ही गोष्टी होतात अशा लोकांना आम्ही मिक्स्ड बहिरेपणा म्हणतो तर मग आता ह्याच्यामध्ये कसं आहे आणि मग त्याच्यानंतर आम्ही कानाचा बहिरेपणा किती आहे ह्याचं वर्गीकरण करतो की म्हणजे साधारण नॉर्मली पंचवीस डेसिबल आमच्या ह्याच्यामध्ये आहे तर पंचवीस डेसिबलपर्यंत जर असेल तर ते नॉर्मल आहे पण पंचवीस डेसिबलच्या पुढे जर पेशंटला ऐकू येत नसेल तर मग त्याला कोणत्या ना कोणत्या पद्धतीचा बहिरेपणा आहे म्हणजे त्याला सदा आम्ही माइल्ड म्हणतो म्हणजे कमी नंतर त्याच्यापेक्षा थोडं जास्त झालं तर मॉडरेट म्हणजे थोडं जास्त मग मॉडरेटली सिव्हिअर म्हणजे त्याच्यापेक्षा अजून जास्त मग सिव्हिअर म्हणजे अति जास्त आणि प्रोफाऊन म्हणजे ठारबरा त्याला काहीही ऐकू येत नाही असं आम्ही त्याचं वर्गीकरण करतो मग त्याच्यानुसार त्याला आम्ही काय करतो की मशीन्स कानाच्या मशीन्स देतो तर कानाची मशीन जी आहे आपण कुठे घालतो शरीरावर कुठे आहेत फिक्स करतो त्याच्याप्रमाणे त्याचे भाग पडतात hmm. म्हणजे एक आपण समजा खिशात ठेवणार आहे पॉकेट मॉडेल असतं hmm. पॉकेट मॉडेल मॉडेल म्हणजे खिशात ते आपण डब्बी आणि तिला वायर असतो आणि ती वायर आपल्याला कानात प्लग करावी लागते नंतरचं असतं की कानाच्या मागे म्हणजे बी टी ई बिहाइंड द इयर म्हणजे ते इथं साधारण लावतात असे ते आणि इथं मग ते कसं केस मुळ दिसत नाही आणि तिसरं आमचं आहे की इन द कॅनल म्हणजे आपला काना जो कानात जिथे आपण मळ साफ करतो तो भाग आहे कॅनल जो आहे तिच्या आतमध्ये मग तो थोडासा बाहेरमध्ये किंवा एकदम पूर्णपणे आत म्हणजे लोकांना दिसतच नाही असा तो इन द कॅनल म्हणून हे म्हणजे हिअरिंग एड मिळतं आपल्याला आणि मग त्याच्यामध्ये दोन पद्धती पद्धतीच्या मिळतात म्हणजे दोन सुविधा असलेल्या एक अॅनॉलॉग नावाचं मिळतं आणि दुसरं डिजिटल प्रोग्रामेबल हिअरिंग एड मिळतं तर अॅनॉलॉग कसं आहे स्वस्त आहे Hmm. त्याच्यामध्ये काय आहे की फक्त तुमचा जो साऊंड आपण बाहेरचा जो साऊंड आहे तो अम्प्लीफाय करून hmm. दिला जातो hmm. आणि तो हा मोठा करून दिला huh. जातो पण त्याच्यामध्ये कसं आहे की बहिरेपण जसं आपण चष्म्याचा नंबर काढतो तसं कानाचा पण बहिरेपणाचा नंबर आहे माइल्ड आहे मॉडरेट आहे किती आहे वा बहिरेपणा सगळ्यांना सेम मशीन लागत नाही मग पण डिजिटल म्हणजे अनॉलॉग मध्ये कसं आहे की तुम्हाला तीच एकच मशीन दिली जाते त्याच्यामध्ये असं की फ्रिक्वेन्सीनुसार नसतं त्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट नाही फक्त ते पेशंटला आवाज कमी जास्त फक्त ते स्वतः करू शकतात किती बाहेरचा आवाज आपल्याला घ्यायचा आहे तेवढा पण फ्रिक्वेन्सी प्रमाणे ऍडजस्टमेंट नाही त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये काय त्यामुळे बाहेरचा गोंगाट वगैरे जास्त येतो आणि आवाज थोडा स्पष्ट एवढा येत नाही जेवढा डिजिटल नाही येतो तर डिजिटल प्रोग्रॅमेबल्स आहे ते त्याच्यामध्ये कसं आहे की फ्रिक्वेन्सी तुमची किती बहिरेपण आहे त्याप्रमाणे ती लॅपटॉप किंवा कम्प्युटरवर सेट केली जाते आणि त्याप्रमाणे पेशंटला ते दिलं जातं त्याच्यामुळे पेशंटला क्लिअर ऐकू येतं बाहेरचा गोंगाटही कमी ऐकू येतो आणि विशेष म्हणजे कसं ती मशीन तुम समजा आता समजा आज तुम्हाला एवढा माइल्ड आहे मग काही दिवस मॉडरेट होणार असं वाढतच जाणार वयानुसार तर त्याच्यामुळे मग ते प्रत्येक वेळी ती सेट करता येते म्हणजे प्रत्येक वेळी तुम्हाला नवीन मशीन घ्यावी नाही लागत म्हणजे कसं की आता आता कमी आहे पुन्हा जास्त झाला तर ती सेट करून घ्यायची फक्त तुम्हाला ती मशीन चांगलं वापरायला हवं की जेणेकरून तुमचं ते वीस वर्ष चालू शकेल तर ह्याचं कसं आहे की थोडं अॅनॉलॉगच्या कंपेअरमध्ये ते थोडं महाग आहे साधारण किमती काय असतात आता साधारण किमती तर घेण्यावर आहे म्हणजे तर अनालॉग म्हणाल तर तुम्ही तीन चार हजारापर्यंत येऊ शकतं म्हणजे पाचशे पासून आणि डिजिटल मात्र पंचवीस हजारापासून मग तुम्ही दोन तीन चार लाख तुम्हाला, तुम्हाला तुम्हाला जितकं आतलं एकदम आतलं कानातलं तुम्ही घ्याल तर मग तुम्हाला एक दोन लाखात म्हणजे चाधारण मिळेल की दिसणारच नाही तुम्ही घातलं नाही समजणार नाही तुम्ही बाहेर हे हो लोकांना कळणार नाही चला खूप छान माहिती देत आहे मॅम आपण आणि ही जी श्रवण आहे श्रवणयंत्र आहेत ती तुम्ही सांगितलंच आहे की कोणत्या प्रकारची असतात तर यात सुविधा कोणत्या आहेत त्यासुद्धा तुम्ही आता सांगितलेल्या आहेत श्रवणयंत्र जे आहेत तर या बाबतीतली सर्व माहिती आपण अतिशय चांगली सांगितली पण आता जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बाबतीत जे आहे तर आपल्याकडे कुठल्या कुठल्या तपासण्या होतात काय तपासण्यामध्ये आता आपल्या इथे कसं आहे की जन्मलेल्या बाळाचे आम्ही ओई नावाची तपासणी करतो म्हणजे ऑटो अॅकॉस्टिक इमिशन ती ओएई तपासणी आपण प्रत्येक जन्मलेल्या बाळाचं स्क्रीनिंग म्हणून करतो मग त्याच्यामध्ये पास आणि फेल म्हणून रिझल्ट येतो मग जर समजा फेल रिझल्ट असेल तर आपण त्याची तीन वेळा दोन वेळा अजून एकदा म्हणजे तीन वेळा करतो आणि जर त्याच्यामध्ये जर फेल रिझल्ट येत असेल तर मग आपण बेरा नावाची पुढची तपासणी करतो आणि रुटीन आपल्या इथं म्हणजे साधारण माणसांसाठी जी आहे ती श्रवण क्षमता तपासणी म्हणजे त्याला आम्ही ऑडिओमेट्री म्हणतो ती ऑडिओमेट्री तपासणी आम्ही करतो बाकी मग अजून भरपूर कानाच्या तपासण्या पण ह्या बेसिक तपासण्या इथे होतात आमच्या इथे आपल्या वाशिम म्हणजे बेरा आम्ही आम्ही बाहेर बाहेर करून 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 जिल्हा किंवा घेतो घेतो पण नक्कीच खूप छान आहे मॅम आता आपले जे श्रोत्या आहेत त्यांना कानाच्या बाबतीत तुम्ही सगळी माहिती दिलेलीच आहे या व्यतिरिक्त तुम्हाला आपल्या श्रोत्यांना काही आव्हान करायचं असेल काही माहिती आणखी सांगायची असेल तर आपण सांगा हा आता ह्याच्यामध्ये कसं आहे इलाज इलाज जो आहे तो इलाजामध्ये असा आहे की तुम्ही आपण जो बहिरेपणा सततचा बहिरेपणा कोणत्या कारणाने येतो hmm. त्या कारणाप्रमाणे आपण उपचार करून घ्यायला पाहिजेत पेशंटने hmm. म्हणजे सततची सर्दी असेल hmm. तर मग सर्दीवरचं तुम्हाला औषध घ्यायला हवं की जेणेकरून ते कानाचं इन्फेक्शन होणार नाही टॉन्सिल्स वाढले असतील तर टॉन्सिल्सचं ऑपरेशन म्हणा किंवा औषध उपचार करून घ्यायला हवेत hmm. नंतर आपण हे आहे म्हणजे कानाचं समजा साखळी जाम झाली असेल कानाची साखळी तुटली असेल कानाच्या पडद्याला छिद्र पडलं असेल तर mm -hmm. त्याचं ऑपरेशन शस्त्रक्रिया करून घ्यायला हवी mm -hmm. नंतर आता आपण सांगितलं जर कानाची नस कमजोर झाल्यामुळे जर आला असेल किंवा जन्मतः बहिरेपणा जर आला असेल तर त्यासाठी कॉकली रिम्प्लांट नावाची पण सर्जरी करून घ्यायला हवी mm -hmm. नंतर आता नवीन ह्याच्यामध्ये आणि मशीन तर ऑब्वियस आहेच लावण्यासाठी समजा कशानेच भरेपणा जात नसेल तर मग आपण मशीन देतो लावायला आणि आता नवीन ह्याच्यामध्ये एक जनुकीय म्हणजे जेनेटिक जीन्स थेरपी पण आलेली आहे जीन्स थेरपी म्हणजे कसं की आता नवीन ह्याच्यामध्ये की बाळ जन्माला येतो तेव्हा त्याचे स्टेम सेल प्रिझर्व्ह केलं जातं आणि ते स्टेम सेल प्रिझर्व केलं जातं आणि मग ज्या भागाचं काम ज्या भागाची पेशी काम करत नाही त्या ठिकाणी ते दिलं जातं की जेणेकरून ते पेशी नवीन तयार होऊन ते काम करेल मग असा आपण उपचार करू शकतो याच्यामध्ये नक्कीच तर आता आपल्याकडे एक मार्चपासून सप्ताह सुरू झालेला आहे आठ मार्चपर्यंत आहे आणि पुढेही तर सर्वजणांनी ज्यांना कानाचे आजार असतील कानाला बहिरेपणा असेल तो एका कानाला असू दे किंवा दोन कानाला असू दे तर त्यांनी येऊन म्हणजे आमच्या इथे आम जिल्हा रुग्णालयात दाखवावे आणि त्यांची सर्वांनी आपली श्रवण क्षमता तपासणी नियमितपणे करून घ्यावी तर श्रोते हो अतिशय चांगली माहिती या श्रवण सप्ताहाच्या निमित्ताने आपल्याला वर्ष सुधाकर शेखंडे मॅमने दिलेली आहे आणि आपणसुद्धा या माहितीचा नक्की उपयोग करून घ्या आपल्याला जर बहिरेपणा असा जाणवत असेल तर तपासण्या करून घ्या आणि लवकरात लवकर त्यावर उपचार करा जेणेकरून आपल्याला बहिरेपणा येणार नाही तर आजच्या कार्यक्रमात मॅम तुम्ही आलात छान माहिती दिली त्याबद्दल रेडिओ वत्सगुल्म परिवाराच्या वतीनं आपले खूप खूप आभार धन्यवाद नमस्ते ऐकत राहा रेडिओ वत्सगुल आवाज वाशिमचा